तुम्हाला रॉयल एनफील्डची बुलेट हवी आहे? मग तुमच्यासाठी एक भन्नाट संधी आहे. तुम्हाला फक्त बुलेट थाळी संपवायची आणि रॉयल एनफील्ड घरी घेऊन जायचे. अट फक्त एवढीच की नॉनव्हेज बुलेट थाळी अवघ्या एका तासात संपवायची आहे. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही हे सहज करू शकता? त्याआधी ही बातमी पूर्ण पहा. पुण्यातील वडगाव मावळ भागातील शिवराज गार्डन या हॉटेलमध्ये ग्राहक वाढवण्यासाठी ही हटके ऑफर सुरू केली गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. कित्येक हॉटेल व्यावसायिक यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. असाच प्रयत्न हॉटेल शिवराज गार्डन यांनी ग्राहकांसाठी हटके ऑफर सुरू करून केलाय. 60 मिनिटांमध्ये बुलेट थाळी संपवा आणि बुलेट घरी घेऊन जा अशी ऑफर आहे. ऐकायला जरी ही ऑफर भन्नाट वाटत असली तरी हे एवढं सोपं नाही बरं का. तुम्हाला जर रॉयल एनफील्ड बुलेट चॅलेंज जिंकायचं असेल तर तुम्हाला 60 मिनिटांमध्ये नॉनव्हेज थाळी पूर्ण संपवायची आहे. जो हे चॅलेंज पूर्ण करेल, थाळी संपवेल, त्या विजेत्यास 1,65,000 रुपयांची बुलेट बाईक मिळणार आहे. वडगाव मावळ मधल्या हॉटेल शिवराजचे मालक अतुल वाईकर यांनी या कॉन्टेस्ट बाबत माहिती दिली आहे. मी अतुल वाईकर, शिवराज हॉटेल या नावाने गेली 8 वर्ष झालं हॉटेल व्यवसाय करतोय. पण आता सध्या कोरोनाच्या काळात 8 महिने तर हॉटेल पूर्णपणे बंदच होत, त्यामुळे काहीतरी हॉटेल चालवून 2 महिने आले. पण 1 महिना तर काय नवीन हे चालू आले, म्हणजे काही रिस्पॉन्स भेटलाच नाही. काहीतरी वेगळं करावं म्हणून, एक नवीन संकल्पना म्हणून काहीतरी नवीन थाळी चालू. आपल्या पहिल्या पण थाळ्या होत्या, पैरवण थाळी, बाकासूर थाळी, सरकार थाळी, रावण थाळी, मालवणी फिश थाळी. पण काहीतरी वेगळं गिरायकांना खेचण्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी करू, यासाठी म्हणजे एक नवीन थाळी काढू. आम्ही गेल्या 3 हप्ते झाले आम्ही एक नवीन थाळी काढू. त्या थाळीला काय नाव द्यायचं, काय नाव द्यायचं, मी स्वतः बुलेटचा शौकीन आहे, त्यामुळे या थाळीला आपण म्हणतो बुलेट थाळी असं नाव देऊ थाळीला. तर त्या बुलेट थाळीने असं काही 8 दिवसात नाव केलं की भरपूर खवळे आणि भरपूर ग्राहकी आमच्या हॉटेलला वाढले पाहिजेपेक्षा जास्त. त्या बुलेट थाळीमध्ये 16 प्रकारचे मेनू आहेत, त्यात मटण हंडी, चिकन फ्राय, पॉपलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी बिर्याणी, चिकन तंगडी कबाब आहे, आळणी सूप आहे, सुकट आहे, सोलकढी, रायता, 4 भाकरी, रोटी, पापड, असे 15 ते 16 प्रकारचे आपण मेनू ठेवलेले आहेत. आणि आमची एकच अशी इच्छा आहे की ही थाळी 4 ते 5 जण रेग्युलर लोक खातात, 1 जण संपवले तर आपण त्यासाठी बक्षीस बुलेट ठेवलेली आहे. बरं, आता जाणून घेऊयात बुलेट थाळी कॉन्टेस्टची तयारी कशी झाली. अतुल वाईकर यांनी 5 नव्या रॉयल एनफील्डच्या बुलेट हॉटेलच्या वरांड्यात लावल्यात. त्यानंतर बॅनर आणि बुलेट थाळी कॉन्टेस्ट बाबत संपूर्ण माहिती देणारं मेनू कार्ड तयार केलंय. या बुलेट थाळीमध्ये नॉनव्हेज खाद्यपदार्थ आहेत. यामध्ये 4 किलो चिकनच्या आणि फ्राईड फिशच्या 12 प्रकारच्या वेगवेगळ्या डिशेसचा समावेश आहे. फ्राईड सुरमई, पॉम्पलेट फ्राईड फिश, चिकन तंदुरी, ड्राय मटन, ग्रेव्ही मटन, चिकन मसाला आणि कोळंबी बिर्याणी अशा डिशेस बनवण्यासाठी 55 जण काम करतात. बुलेट थाळी कॉन्टेस्टला खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. कित्येक लोक या कॉन्टेस्टमुळे हॉटेलमध्ये येत आहेत आणि बुलेट थाळी कॉन्टेस्ट थाळी ट्राय करतायत. नमस्कार, मी अविनाश बादले, मी नवला कुंभरे चा रहिवासी आहे. आम्ही प्रत्येक वेळेस या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी येत असतो. मी मावळ तालुक्यामध्ये, अतिशय स्वादिष्ट हॉटेल आहे, अतिशय चविष्ट जेवण या ठिकाणी या हॉटेलमध्ये नॉनव्हेज भेटतं. आणि 1-2-3 दिवसापूर्वी आम्ही ऐकलं की नवीन थाळी हॉटेलने लॉन्च केली आहे. पहिली पण सावकार थाळी, बुलेट थाळी लॉन्च केली असं आम्हाला समजलं आणि त्याची चव घेण्यासाठी आम्ही सर्वजण मित्रबरोबर आमच्या या ठिकाणी आलेला आहे. आणि आम्ही आधीच या थाळीची चव घेणार आहे की नक्की थाळी कशी आहे आणि त्याच्यानंतर खरंच आपण थाळी जण खाऊ शकतो का याचा विचार करून पुढे या चालक आम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न करणार आहे. हॉटेल शिवराज मध्ये दररोज जवळपास 65 थाळींची विक्री होते. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज हब. मी कुलदीप देशपांडे आपल्यासोबत. महाराष्ट्र न्यूज हब या चॅनलमध्ये आपल्याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच शिक्षण, कृषी, व्यावसायिक व क्रीडा याविषयी महत्वाची माहिती आपण या चॅनलवरती टाकत असतो. जर आपण या चॅनलवरती प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा.